आजचं विज्ञान सांगतं की एखाद्या फुलपाखराने नुसते दोन पंख जरी फडफडवले तरी जगामध्ये मोठ्या घटना घडत आहेत. प्रत्येक घटना ही दुसऱ्या घटनेशी इंटरलॉक्ड आहे, कनेक्टेड आहे. मग एखाद्या फुलपाखराने गुगलवरती वाचा अवश्य, फुलपाखराने नुसती पंखांची फडफड केली तरी विश्वामध्ये महान घटना घडण्यास ती कारणीभूत ठरते. तर माझी तर ॲक्शन फुलपाखराच्या फडफडण्यापेक्षा खूप मोठी आहे. मग पिंडी ते ब्रह्मांडी हे जे ऋषी मुनी सांगत आले ते ब्रह्मांडात जे काय घडत आहे त्याच्यामध्ये जर माझ्या मनासारखा बदल घडवायचा असेल तर तो मला घडवता आलाच पाहिजे. आणि त्यासाठी मी करणार काय, पिंडामध्ये बदल करणार, ब्रह्मांडात आपोआप होणार आहे. एखादं घड्याळ, पूर्वीचं मेकॅनिकल ड्राईव्ह असलेलं व्हील असलेलं घड्याळ जर तुम्ही उघडून बघितलं तर एक छोटंसं सर्कल असतं, त्याला दाते असतात, त्याला चिकटलेलं मोठं, त्याला चिकटलेलं मोठं, त्याला चिकटलेलं मोठं, त्याला चिकटलेलं मोठं, आणि मग सगळ्यात शेवटच्या ह्याला का ते तुमचे तास काटा मिनिट काटा चिकटवलेलं आहे. घड्याळ पुढे मागे करण्यासाठी फक्त सगळ्यात पहिलं जे व्हील आहे जे छोटंसं आहे त्याला टॅम्पर करा, पुढचं सगळं बदलतं आहे. तसं तुमच्या आजूबाजूला घडणारं सगळं जे काय आहे ते बदल करण्यासाठी छोटासा बदल तुम्ही तुमच्या आत फक्त करा, ज्याला म्हणतात आजच्या काळामध्ये जेनेटिक इंजिनिअरिंग, नॅनो टेक्नॉलॉजी. मग हा बदल कुठे करायचा आहे? इफ द होल वर्ल्ड, द कॉस्मॉस हॅज कम इन टू रियालिटी इन एक्झिस्टन्स आउट ऑफ वन थॉट एको ओम बहुश्याम, देन यू नीड टू चेंज व्हेरी स्लाइटली इन युअर थॉट पॅटर्न, द वर्ल्ड विल चेंज. सो इफ समथिंग आय फील दॅट इट इज रॉंग, इट्स मी हू शुड बी एबल टू करेक्ट इट. व्हेरी सिम्पल, इजंट इट? पण यासाठी तुमचा स्वतःवरती विश्वास पाहिजे की मी विश्वाचा केंद्रबिंदू आहे. सो आय हॅव गॉट द फुल राईट अँड आय हॅव इन द कपॅसिटी टू ब्रिंग अबाउट द मेगा चेंजेस इन द वर्ल्ड बाय मेकिंग अ मायन्यूट चेंजेस ॲट माय लेवल. पण त्यासाठी त्या विश्वाशी तेवढ्या प्रेमानं जोडलेलं असावं लागतं. जे व्हील त्याला जोडलेलं नाही ते फिरेल का हो? त्यासाठी त्या व्हीलला मी चिकटलेलं आहे, ते प्रत्येक व्हील माझं आहे, या विश्वातलं प्रत्येक घटना माझी आहे, म्हणजे विश्वातली प्रत्येक व्यक्ती माझी आहे. मग ती मला दुखावून बोलत असेल, प्रेमाने बोलत असेल, माझ्या उपकाराची फेड अपकाराने करून निघून जात असेल तरी सुद्धा ती व्यक्ती माझी आहे. ह्या लेवलला जेव्हा तुमचं मन होतं ना तेव्हाच ते व्हील फिरतं, अदरवाईज नाही फिरत. आणि यालाच तर म्हणतात साधना, जे जे भेटे भूत ते मानी जे भगवंत, ही सगळी माझी लेकरं आहेत. जर मीच अनंताचा केंद्रबिंदू आहे, विश्वाचा उगम माझ्यामधनं होतो, तर माझ्यामधनंच एकाच आईच्या पोटी एक नाठाळ कार्ट जन्माला येतं, एक सद्गुणी येतं. आई असं म्हणते का की नाठाळ कार्ट माझं नाही आहे, हे माझं नाही आहे, हे चांगलं पोरगं आहे ना ते माझं आहे, दोन्ही माझी आहेत. जो बेवडा आहे ना संध्याकाळी पिऊन येतो ना घरी तोही माझंच पोरगं आहे, आणि एकदम संध्याकाळी मस्त देवळात आरती करतो ना तोही माझाच मुलगा आहे. नुसतं म्हणून नाही चालत, त्या पद्धतीनं तुमची कृती व्हावी लागते. ती व्हायला लागली की विश्वातली प्रत्येक घटना ही तुमच्या मर्जीप्रमाणे काम करायला लागते. आणि हा चमत्कार नाही आहे. आजचं मॉडर्न सायन्स सांगतं की इन्फिनिटीचा सेंटर पॉईंट जिथं तुम्ही आहात तो सेंटर पॉईंट आहे. आणि मग माझ्या हृदयामध्ये जर विश्वाचा केंद्रबिंदू असेल तर मग संत मंडळी जे सांगत आले ना की संबंध ह्या विश्वाचे आर्त उमटले माझ्या मनी, ह्या विश्वाचे आर्त उमटले माझ्या मनी कधी उमटेल? जेव्हा या विश्वाला मी आपलं मानत असेल तेव्हा. नाव असंच का घडणार आहे? ओके, आजचा सेशन वॉज फॅन्टॅस्टिक. नाव आय नो आय एम द सेंटर फोकल पॉईंट ऑफ दिस युनिव्हर्स. नाव आय एम गोईंग टू ब्रिंग अबाउट द मेगा चेंजेस इन द वर्ल्ड. यांनी काय नाही घडणार. येस, हे नॉलेज आवश्यक आहे, पण हे नॉलेज बॅक ऑफ माइंडला ठेवून यू हॅव टू वर्क ऑन इट. बिकॉज दिस होल वर्ल्ड हॅज कम इन टू एक्झिस्टन्स बाय अ थॉट. एको अहम बहुश्याम हा बिग बँग आहे. मी एक आहे पण निर्माण झालेलं बहुश्याम हे सगळे माझी इन्कार्नेशन्स आहेत, चांगली आणि वाईट. ती मी माझी आहेत म्हणतोय ते खरोखर ॲम आय रिअली ट्रू टू माय सेल्फ ह्याचं टेस्टिंग होणार. मी ज्यांना आपलं मानलं आहे ते माझ्या हृदयाला फाडून निघून जाणार,
चेंदामेंदा करून जाणार. तुम्ही कोणाला मुलगा माना कोणी मुलगी माना ते त्याच्या विरुद्ध वागून तुम्हाला टेस्टिंग करणार परमेश्वर. त्यावेळेला त्यांचं परमेश्वरा कल्याण होऊ दे. हा भाव तुमच्या मनामध्ये उमटला तर खात्री ठेवा, यू विल बी एबल टू कंट्रोल द वर्ल्ड. बाकीचं वर्ल्ड जाऊ दे हो. आपलं छोटं आयुष्य जरी आपल्याला कंट्रोल करता आलं तरी पुष्कळ झालं. आणि त्याच्यासाठी निदान आपल्या जवळची जी माणसं आहेत, जी तुमच्या घरात आहेत, तुमच्या सोसायटीमध्ये आहेत, तुमच्या ऑफिसमध्ये आहेत, त्यांच्याबरोबर तरी तुम्ही हा ट्राय मारू शकता. वेल बिगन इज हाफ डन. ते जमलं एक साधे तो सब साधे. एकदा का हे कळलं, एकदा का हे जमलं की मग मेगा मेगा लेवलवरती पण जमायला लागतं.